टू मेघाज मॅजिक आणि आज आपण अशी एक रेसिपी करणार आहोत जिच्याशी आपला संबंध एकदम सकाळी सकाळी येतो आणि दॅट्स द रिझन मला तुम्हाला गुड मॉर्निंग लवली पीपल असं म्हणावं असं वाटतंय बिकॉज आज आपण करतोय एक अशी ब्रेकफास्ट रेसिपी जी माझी फेवरेट आहे आदित्यचीही खूप फेवरेट आहे आणि एक टॉप सिक्रेट साऱ्या सेलिब्रिटीजची पण फेवरेट आहे बिकॉज ही जी रेसिपी आणि या रेसिपीचा जो हिरो आहे तो आहे फुल ऑफ अँटी एजिंग प्रॉपर्टीजनी भरलेला गुड फॅट्सनी भरलेला आणि लॉट्स ऑफ मिनरल्स आणि व्हायटमिन्सने भरलेला आणि तो हिरो म्हणजे एक सेकंड तो म्हणजे हा अवकाडो. येस, आज आपण आपल्या अवकाडोचं टोस्ट बनवणार आहोत. याचं दुसरं नाव आहे बटरनट. आता तुम्ही म्हणाल बटरनट का, तर याच्यातला जो गर आहे तो इतका क्रीमी आणि इतका सुंदर आहे की अक्षरशः तो वापरला तर तुम्हाला बटर खायची इच्छाच होणार नाही. इतका मस्त यम तो असतो आणि इतका क्रीमी आणि इतका स्मूथ असतो. सो आता जास्त बोलत नाही, आपण पटापट रेसिपी करायला घेऊया आणि लेट्स मेक अवोकाडो टोस्ट. सो आता आपण घेणार आहोत अवोकाडो टोस्ट करण्यासाठी सगळ्यात आधी एक अवोकाडो. सो अवोकाडो कसा कट करायचा त्याचं टेक्निक मी तुम्हाला सांगते. ऑलवेज अवोकाडो असा मध्यभागून कापायचा, त्याच्या आत एक खूप मोठी बी असते. सो याला या नाईफला असं गोल फिरवून घ्यायचं आणि बरोबर त्याचे असे दोन भाग करायचे आणि देन जस्ट असं ट्विस्ट करायचं. ट्विस्ट केल्यानंतर आतमध्ये ही जी बी असते हिच्यावरती मारायचा एक फटका, तिला करायचं ट्विस्ट आणि काढायचं. ओके, सो आपण अवोकाडो आपला काढलाय आणि अवोकाडोची बी काढली आणि आता हा अवोकाडो आपण स्कूप करून घेणार आहोत. सो आपला अवोकाडो हा कसा दिसतो आणि आता आपण याला स्कूप करणार आहोत एका स्पूनच्या मदतीने. सो इथे हे एक्स्ट्रा राईप्ड आहे, हे मी नाही घेते, फक्त आजूबाजूचं पोर्शन. हा असा छान पैकी एकदम मऊसूत गर आहे याचा, हा आपण काढून घेऊया. हा असा सोबत हे जी काय एक्स्ट्रा त्याच्या कव्हरला लागलंय ते पण काढूया. देन या बाजूने पण बघितलं किती स्मूथ आहे अगदी. हे हा झाला आपला मस्त मऊसूत अवोकाडो. बघा लिटरली मी सगळं स्कूप केलंय, सगळं. आणि आता अवोकाडो काढल्यानंतर पटकन त्याच्यावर पिळायचा एक लिंबू, कारण बाकी इन्ग्रेडियंट्सच्या सगळ्यात पहिले लिंबू जाणं खूप गरजेचं आहे. अवोकाडो नाही तर आपला काळा पडेल. सो आय एम स्क्वीझिंग फटाफट एक लिंबू. आता आपला अवोकाडो विल नॉट गेट डार्कन. अजून थोडा पिळतीये. ओके, येस, आता आपण याला करूया मॅश. मी एक फोर्क घेतलाय आणि त्याच्या साह्यानेच याला हे करतीये. अगदीच पेस्ट पण नाही करायची बारीक, थोडं चंकी चंकी असा असेल ना, थोडा तोंडात बाईट पण लागला पाहिजे आता, असाच ठेवतीये. आपण आता जो प्रकार हा बनवतोय ना त्याला गोकोमोली असं म्हटलं जातं, विच इज एक असं सारण किंवा एक असा डीप जो तुम्ही तुमच्या नाचोस बरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या चिप्स बरोबर खाऊ शकता. पार्टीमध्ये थोडंसं खूप असं फाईन डाईन असेल तिथं तुम्ही स्टार्टर म्हणून छान हे असं अवोकाडो गोकोमोली तुम्ही छान देऊ शकता तुमच्या गेस्टला. आता मी यात घालतीये एक टोमॅटो. एका अवोकाडोला एक टोमॅटो इज इनफ. थोडासा चॉप्ड अनियन, एक टोमॅटो तर एक अनियन, चॉप्ड अनियन,
कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घाला. लिंबू आणि कोथिंबीर म्हणजे अवकाडोचे जसे जसे गब्बरचे सांबा आणि कोण कालिया, तसे अवकाडोचे सांबा आणि कालिया म्हणजे लिंबू आणि कोथिंबीर. तुमच्याकडे असेल तर कॉर्न सुद्धा याच्यामध्ये, बॉइल्ड कॉर्न, तुम्ही स्वीट कॉर्न्स घालू शकता. ओके, सो याच्यात मी आता घालतेय थोडस मीठ. चवीनुसार थोडा घालूया ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर, तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडीशी हिरवी मिरची पण कापून घालू शकता, जास्त एक छान फ्लेवर येईल. तिखट आवडत असेल तर घाला. मी घालते काळी मिरी आणि मी ऍड करते थोडस लाल तिखट. अँड दॅट्स इट. ओके, आपली यमी डिलिशियस गुआकामोली इज रेडी. आणि आता आपण घेणार आहोत आपले टोस्ट करायला ब्रेड. मी घेतलाय हा मस्त पॅन. लेट्स स्टार्ट टोस्टिंग द ब्रेड. सो आपली गुआकामोली इज रेडी. आणि जे मी तुम्हाला सांगणार होते की अवोकाडो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काय घेऊ शकता, सो ऑफकोर्स आपला सगळ्या भाज्यांचा राजा आपला पोटॅटो आपण घेऊ शकतो. पोटॅटो असाच घ्या, मस्त मऊ सूत त्याला शिजवून घ्या आणि त्याला पण असं मॅश करून घ्या आणि त्याला या सगळ्या इन्ग्रेडियंट सोबत ऍड करा. सो आपने अवोकाडो का काम करेगा आपला पोटॅटो. मी आता हे तापलंय, थोडस घेते बटर. तुमच्याकडे टोस्टर असेल तुम्ही टोस्टर मध्येही करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि एका बाजूला मी थोडं ऑलिव्ह ऑइल टाकते. ओके, आता हे जे मी करते हे ऑप्शनल आहे. ज्यांना व्हेज खायचं आहे ते विदाउट एग हे सँडविच बनवू शकता. आय विल प्रेफर एग वाला टोस्ट. सो मी घेते अंडा आणि इथे मी माझं एग. टोस्ट करूया याला. थोडस याच्यावर टाकूया सॉल्ट. बाय द वे, तुमच्याकडे इटालियन हर्ब्स अवेलेबल असतील तर तुम्ही ही जी गुआकामोली आहे तिला इटालियन स्टाईल मध्ये पण करू शकता. लाईक मी तुम्हाला दाखवते की कुठले इटालियन. आता हे ऑप्शनल आहे कम्प्लिटली. सो बाय द टाइम आपलं अंड होत आहे मी तुम्हाला सांगते की मी काय काय घेते. दिस इज नाईस ना, माझ्या इटालियन हर्ब्सचा खजाना. मी थोडेसे टाकू शकते याच्यावर चिली फ्लेक्स, थोडेसे कारण मी लाल तिखट ऑलरेडी टाकले. अंड्यावर पण टाकते. टोस्ट पलटत राहूया. वाव, लुक एट दिस ग्रिलिंग मार्क्स, इजंट इट ब्युटिफुल. याच्यावर घेऊया थोडा ऑरेगानो. ऑरेगानो घ्या किंवा थोडं इटालियन सिझलिंग घ्या. ओके, सो आता मी हे अंड आपलं झालेलं आहे त्याला साईडला घेते. आपले ब्रेड टोस्ट झालेले आहेत, आय मीन आपला टोस्ट रेडी झालेला आहे. अंड ठेवूया थोडं बाजूला आणि आता घेऊया आपलं टोस्ट. सो आपण मस्त आपला इटालियन सीझनिंग पण टाकलंय, पण विच आय सेड की ते ऑप्शनल आहे.
तुम्हाला मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी नो प्रॉब्लेम. आपल्या इंडियन मसाल्यांच्या पुढे बाकी इटालियन विटालियन काही नाही. सो आपला ब्रेड झालाय मस्त टोस्ट, आणि आता आपण याला लावूया थोडस टोमॅटो केचप. तुम्हाला अजून बटर लावायची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता, बट सिन्स याला बटर मध्येच आपण टोस्ट केलंय सो मी ते अवॉइड करते. एक आपण बनवतोय टोस्ट वेज आणि एक बनवतोय विथ एग. ओके, सो मी आता या टोस्टला टोमॅटो केचप लावलाय आणि याच्यावर आपण आता टाकूया आपली गुआकामोली. ओहो Oh, I'm dying for this breakfast. I swear, एकदा का जर तुम्ही हा गुआकामोली टोस्ट खाल्ला ना तर तुम्ही म्हणाल की मेगा थँक यू, क्या चीज इन्व्हेंट की है. मैंने नहीं, मेक्सिको ने. बाय द वे इंडियन अवोकाडोज आर इक्वली टेस्टी. हा आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी इंडियन अवोकाडोज पण मिळतात, सुपर मार्केटमध्ये डेफिनेटली मिळतील. अवोकाडो इज नेम्ड ॲज अ सुपर फूड, सो त्याच्या प्रॉपर्टीज अमेझिंग आहेत, वेट लॉससाठी, स्किनच्या ग्लोसाठी. आणि आता हा आपला वेज अवोकाडो टोस्ट तर रेडी आहे, आणि हा आहे आपला एग अवोकाडो टोस्ट. याच्यावर एक अवोकाडो टोस्ट वर मी वर घालते थोडीशी अजून बघू. ओके, येस, थोडासा हलकासा केचप. अँड हियर इट इज, आपला यमी अवोकाडो टोस्ट आणि विथ एग विदाउट एग दे आर रेडी, ऍब्सोल्युटली हेल्दी. चला, सो आपले अवोकाडो टोस्ट, गरमागरम अवोकाडो टोस्ट तयार आहेत आणि आता मी त्याचा आस्वाद घेणार आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगून ठेवते की लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही. कमेंट करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मला त्याच्यातनं कळतं की तुम्हाला काय काय रेसिपीज हव्या. कुणीतरी मला विचारलं होतं की मेघा दीदी वेट लॉस साठीच्या रेसिपीज सांग, सो मी तुम्हाला वेट लॉस साठीची ही एक रेसिपी सांगतेय. ही खूप अमेझिंग रेसिपी आहे. कोणी सांगितलंय की वेट लॉस करताना खूप बेचव जेवण जेवढं पाहिजे, बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही असं टेस्टी टेस्टी यमी यमी फूड पण खाऊ शकता वाईल लुझिंग युअर एक्स्ट्रा पाऊंड. सो गाईज, आपली ही रेसिपी तयार आहे आणि मी आता मला खूप भूक लागली आहे. सो मी ही टेस्ट करते आणि सांगते तुम्हाला की कशी झाली आहे. पण ते सबस्क्राईबच्या बाजूला ते बटन आहे ना, पॅन घंटा, ते दाबायला विसरू नका, कारण त्याच्यामुळेच तुम्हाला कळणार आहे की माझी पुढची रेसिपी कुठली असेल. सो गाईज, आय एम टेस्टिंग दिस. तोंडामध्ये ब्लास्ट होत आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे, क्रीमी अवोकाडो, टँगी टोमॅटो, लेमन अँड वॉट नॉट. अँड यू विल बी रिअली थँकिंग मी फॉर शोईंग यू दिस रेसिपी, अमेझिंग रेसिपी. सो गाईज, प्लीज ट्राय दिस रेसिपी, इट्स यमी, डिलिशियस अँड सुपर इझी. बाय, सी यू इन द नेक्स्ट रेसिपी.